अध्याय पांचवा श्लोक नंबर आठ। कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव मौली नैव किञ्चित् करोमि इति युक्तो मन्ये तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् क्षपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त। यथा अहम् देह रूपी नल के उठोनी परमात्मा रूपी फांदीवर जाऊन बसलेला आहे अशा प्रकारचा महात्मा जीवन जगत असताना कोणत्या धारणेतून जीवन जगतो? शरीर इंद्रिय मन यांच्याकडून कर्म घडत असताना त्याच्याकडे कशा रूपाने पाहतो त्याचं स्पष्टीकरण या दोन श्लोकामध्ये भगवान करतात। युक्ता तत्ववित निष्काम कर्मयोगाने युक्त असलेला आणि तत्वाला जाणलेला हा महात्मा पश्यन पाहत असता, शृण्वन ऐकत असता, स्पृशन स्पर्श करीत असता, जिघ्रण वास घेत असता, अश्नन खात असता, गच्छन चालत असता, स्वपन झोपत असता, श्वसन श्वासोश्वास करत असता, प्रलपन बोलत असता, गृहण ग्रहण करीत असता, उन्मिषन निमिषन नबी डोळ्याची उघडझाप करत असताना सुद्धा इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते। इंद्रिय आपापल्या विषयामध्ये व्यवहार करतात। इति धारयन अशा प्रकारची मनामध्ये धारणा करणारा अहम किंचित न करोमि इति म्हणेत। इंद्रिय त्यांच्या त्यांच्या व्यवहारात राहतात, मी काहीच करत नाही, त्या क्रियेशी माझा सुतराम कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। डोळे पाहतात, पाहत असतील, कान ऐकतात, ऐकत असतील, पाय चालतात, चालत असतील, माझा काय संबंध आहे? मी करीतही नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कर्म करायलाही लावत नाही, अशा प्रकारची त्याची मान्यता असते। जे पार्थ त्यादी मी आईस आठव नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांग। पार्था तया देही मी आयसा आठव नाही, त्या महात्म्याला देहाच्या ठिकाणी मी या स्वरूपाचा आठव राहिलेला नाही। आपला तो आठव कधी बुजतच नाही, झोपल्यावर नाही, मेल्यावर सुद्धा। त्याच्यामुळं आपल्या चष्म्यातून नाही पाहायचं, त्याच्या चष्म्यातून पाहायचं। भगवान म्हणतात अर्जुना, अरे त्याला शरीराच्या ठिकाणी मी हा भावच राहिलेला नाही, मग कर्तृत्व त्याच्या ठिकाणी कस काय शिल्लक राहील? ऐसे तनुत्यागे वीण अमृताचे गुण दिसते संपूर्ण योगयुक्ता। ऐसे तनुत्यागे वीण अमृताचे गुण संपूर्ण योगयुक्ता
दिसते. अशा प्रकारे निष्काम कर्मयोगाचं ज्यांनी साधन केलेलं आहे असा योगयुक्त महात्म्याच्या ठिकाणी अमूर्त असणारा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा त्या परमात्म्याची सगळीच्या सगळी लक्षणं दिसतात. एरवी अनेकाची यापरी तोही एक शरीर व्यापारी वर्तत असे. तसं वरून वरून जर पाहिलं ना तर इतरासारखाच तोही शरीरामध्ये असतो आणि सगळे व्यापार म्हणजे कर्म करत असतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीच सर्वतानो हे नवल देखे. तो पाहत असताना काही कानांनी नाही पाहत, तोही कशाने पाहतो? डोळ्यांनीच पाहतो. आणि ऐकतो कशाने? कानाने ऐकतो. पण पाहत असताना डोळे पाहतात असं म्हणतो, मी पाहतो असं म्हणून तिथं उभा नाही राहत. ह्या इंद्रियाच्या क्रिया घडत असताना स्वतः त्यामध्ये नसतो हे आश्चर्य आहे. आम्ही दुसऱ्याने केलेलं सुद्धा आम्ही करावं म्हणतो. भडव्यानं 10 पैसे दिलेले नसतात, 5-10 खाऊन आलेला असतो फुकट तिथं. तरी म्हणतो सत्य आम्ही काय काय करते लोक सत्य. हा इंद्रिय व्यवहार करत असले तर त्या ठिकाणी नसतो हे आश्चर्य आहे. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळ सेवी घराणे, अवसरोचित बोलणे तया. खालची जमीन मृदू आहे की कठीण आहे, थंड आहे की उष्ण आहे हे जाणतो तो. ग्रहणेंद्रियाने गंधाचं सेवन करतो, प्रसंगी त्यालाही बोलता येत. आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी, निद्रेच्या अवसरी निधीचे सुखे. आहाराचा स्वीकार करतो, जे टाकून द्यायला पाहिजे ते टाकून देतो. झोप लागल्यानंतर मस्त आनंद होतो. आपुलेनी इच्छा वसे तो ही गा चालत दिसे, सकळ कर्मे ऐसे रहाटे के. इच्छा झाली तर तोही चालताना दिसतो. अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारचे व्यवहार तो करत असतो. हे सांगो काही एक एक देखे श्वास श्वास अधिक आणि निमिष निमिष अधिक करून. आता एक एक व्यवहार काय सांगणार आहे? श्वासोश्वास त्याचे चालू असतात, उघड झापे डोळ्याची त्याची पापण्याची चालू असते. अर्थात त्याची ढाई हे अगवेची अतिपाई परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. अर्जुना त्याच्या ठिकाणी हे सगळे व्यापार या सगळ्या क्रिया चालतात, पण त्या क्रियेचा तो प्रतिती बळे करता नोहे. अनुभव त्याला आल्यामुळं तो त्या क्रियेचा काय बनत नाही, करता बनत नाही. अनुभव आलेला आहे की मी देह इंद्रिय देह स्वरूप नाही, स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही आणि कारण देह नाही. मी सच्चिदानंद व्यापक शुद्ध बुद्ध नित्यमुक्त अशा प्रकारचा परमात्मा आहे हा अनुभव ही प्रतिती त्याला आली असल्यामुळं या कर्माचं कर्तृत्व तो आपल्याकडे घेत नाही, करता नाही होत. जय भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला का नाही करता होत त्याच कारण सांगतात. जय कारण भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला. ज्या वेळेला भ्रांतीच्या बिछाण्यावर वळकटीवर तो झोपलेला होता, भ्रांती देह मी आहे, देह संबंधी माझे आहे, त्याला अहम भ्रांती आणि मम भ्रांती म्हणतात. जगत सत्य आहे. या भ्रांतीच्या शय्येवर जोपर्यंत तो झोपलेला होता त्या वेळेला स्वप्नातल्या सुखाने स्वप्न सुखानी भूताला सुखी झाला होता. विषयाच्या सुखाने तो सुखी मानत होता. पण नंतर त्याला ज्ञान झालं,
आणि ज्ञानाच्या उदयामुळं तो जागा झाला, झोपलेला जागा झाला, म्हणून तो आता कुठल्याही कर्माचा कर्ता स्वतःला मानायला तयार नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मीमांसा. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः कर्माणि ब्रह्मणि आधाय. ही कर्म भगवंताला अर्पण करून संगं त्यक्त्वा फलाची इच्छा टाकून करोती कर्म करतो, कर्म तर करतो, फलाची इच्छा करीत नाही, आणि झालेलं कर्म ब्रह्मार्पणम देवाला काय करतो, कृष्णार्पणम असतो. सांडल्यावर नाही, नाही सांडलं असताना सुद्धा, सांडल्यावर सुद्धा कृष्णार्पण म्हणत जा बरं का, असण्याकरता नाही सांगत, ते सांडलेलं सुद्धा कृष्णार्पण होतो. कारण जिथं सांडलेलं आहे तिथं कोण आहे, कृष्णच आहे. भावनेनं भावनेनं दलिंदर आहे आपण, मग काय आपल्या बापाचं काही जातं का, नुसतं कृष्णार्पण म्हणलं तर खायचं आपणच, फक्त कृष्णार्पण म्हणायचं, काय अडचण काय आहे तुम्हाला. पावले ते म्हणा देवा सहज सेवा या नावे, देवाला प्राप्त झालं असं म्हणा. तो पापेन न लिंपते, कर्माच्या दोषाने लिप्त होत नाही. कशाप्रमाणे, पद्मपत्र मिवांबसा, आंबसा पद्मपत्रम युव, पाण्याने जसं कमळाचं पान लिप्त होत नाही तसं त्या कर्माने तो लिप्त नाही होत. अदाधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुला अर्थी वर्तत आहती. आता जगाचं अधिष्ठान जे ब्रह्म, त्या ब्रह्माशी त्याचा अभेद झाल्यामुळं किंवा या सगळ्या क्रियेचं अधिष्ठान असणारा देह, त्याच्या संबंधाने सगळ्या इंद्रियाच्या वृत्त्या आपापल्या विषयामध्ये व्यवहार करतात. दीपाचे नि प्रकाश हे गृहीचे व्यापार जैसे, देह कर्म जात तैसे योगयुक्त. दिव्याच्या प्रकाशात जसे घरातली सगळी कामं होतात तसं या प्रकाशामध्ये शरीरातले सगळे व्यवहार होतात. तो कर्मे करी सकळे परिकर्म वंदना कळे, जैसे नसिंपे जळी जळे. तो सगळे कर्म करतो पण त्या कर्माच्या बंधनात आकळला जात नाही. कशाप्रमाणे, पाण्यामध्ये असणाऱ्या कमलाच्या पानाप्रमाणे. काय मनसा बुद्ध्या केवले इंद्रिये रपे योगिन कर्म कुर्वंती संगं त्यक्त्वा आत्म शुद्धये. योगिनः निष्काम कर्म योगी, आत्मशुद्धये चित्त शुद्धी करता संगं त्यक्त्वा फलाची इच्छा टाकून केवलैहि इंद्रियैहि मनसा बुद्ध्या, केवळ इंद्रियानीही मनानी बुद्धीनी कर्म कुर्वन, काय कर्म कुर्वंती, कर्म करतात. देखे बुद्धीचे भाषण निजे, मनाचा अंकुर नकोजे, ऐसा व्यापार तो म्हणजे शारीरिक. आता बहुतेक कर्म मिश्रित असतात, त्याच्यामध्ये शरीराचाही सहभाग असतो, इंद्रियाचा सहभाग असतो, मनाचा सहभाग असतो, आणि बुद्धीचाही सहभाग असतो. मन संकल्प करतं कर्माचं, बुद्धी त्याचा काय करते, निश्चय करते, आणि मग इंद्रिय आणि शरीर ते कर्म करत असतात. असं पंचायत समिती असते. पण भगवंतांनी वेगवेगळी नावं घेतलेली आहेत, तर त्यांचे स्वतंत्र पण कर्म आहेत. काही सार्वजनिक इस्टेट असते, काही ज्याची त्याची स्वतंत्र असते. केवळ काही कर्म कशाला म्हणावं, शारीरिक, केवळ शारीरिक कर्म, बुद्धीची भाषण येणे जे, त्याच्यामध्ये बुद्धीच भाषा जाणत नाही, बुद्धीचा त्या कर्मामध्ये संबंध आहे. बुद्धीचा काय संबंध असतो, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे विहित आहे, हे निषिद्ध आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नाही पाहिजे, अशा प्रकारचा बुद्धीचा करायच्या अगोदरच शिक्का असतो त्या कर्माविषयीचा.
पण जे कर्म करत असताना बुद्धीचा शिक्का नसतो. मनाचा अंकुरण द्यायचे, मनाने ते कर्म करण्याचा संकल्प केलेला नसतो. अशा प्रकारचं जे कर्म आहे त्या कर्माला काय म्हणायचं? शारीरिक कर्म. असं कोणतं कर्म आहे? पुष्कळ कर्म आहे. जो आपल्याला माणूस असा पाय हलवित राहतो, त्याला पाय हलवायचा निश्चय केलेला संकल्प केला नाही, पाय हलवणं चांगलं असं बुद्धीने निश्चय केलेला नाही, तरी पाय हलत राहतो. काही काही माणसाला अशी सवय असते, चालता चालता असे बोटे मोजतात, पैसे मोजत राहते. नामस्मरण करायच्याला सवय आहे, त्याची सुद्धा अशी पडत राहतात. तर पकवाजे उगाच असं डबल डबलत राहतात. तर त्यांनी तसा संकल्पही केलेला नसतो, काही नाही, सहज नुसते शरीराकडून क्रिया घडते, त्याला म्हणायचं शारीरिक कर्म. हेची मराठी परियसी तरी बाळकाची चेष्टा जायची, योगी कर्मे करीत असी. हेच अगदी उघड उघड सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर अगदी लहान मूल, नूतन जन्मलेलं 15-18 दिवसाचं महिन्याचं जे मूल असतं, असं स्नान वगैरे करून त्याला पाजून पाण्यात झोपवल्यानंतर ते असं टुकू 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 पाहतं. काय पाहत की ते स्वतःच हसताना असं टांगड्या जोडीतून असं असं करतो, काय कोणाला बोलत काय करतो काही कळतच नाही. तर त्या क्रियेला काय म्हणतात? शारीरिक कर्म म्हटलं जात. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीराशे निधीले तिथे मनाचे राटे एकले स्वप्नेचे. मानसिक कर्म स्वप्नातलं कर्म. तर ते पदार्थ बी मनच बनत, त्या पदार्थाला पाहतही मनच, इकडं तिकडं घेऊन जातही मनच, सगळा धिंगाणा एकटाच करत, त्याला कोणतं कर्म म्हणतात? मानसिक. पाच भौतिक संचले, पंचमहाभूताचा हा गोळा असलेलं शरीर ज्या वेळेला झोपलेलं असतं त्यावेळेला स्वप्नात जसं एकट मन सगळा व्यवहार करतं, मानसिक कर्म आहे ते. नवलायके धनुधरा कैसा वासनेचा संसारा, देहा हो निधी उजगरा परी सुख दुःखे भोगी. अर्जुना आश्चर्य आहे का? आश्चर्य. या वासनेचा पसारा संसार कसा आहे, देहाला जागही येऊ देत नाही, अंतरी सुख दुःख भोगतो. काय वाटतं तुम्हाला? स्वप्नात जर एखाद्याने काना मागे लावली तर काय आनंद होतो का? झोपलेला आहे, काहीच नाहीये. सहज स्वप्न पडलं, शेतात निघालं, बस शेजारचं तिकडून आलं, काय बोलला नाही, काय नाही, जवळ लागले काळ दिले काना मागे ठेवून लागला रडायला. कुठं दुःख झालं ना? शरीराला जागही नाही आली, दुःख झालं. दुसरा झोपलं, स्वप्न पडलं, स्वप्नात मंदिराकडे चालला दर्शनाला आणि बंडल सापडलं 2000 नोटाच, अख्ख पूर्ण न फोडलेलं सिरियल नंबरच कोऱ्या नोटा, बंडल सापडलं. तुम्हाला वाटतं काय वारकरी खुश होत नाही बंडल सापडल्यावर? हे भाऊ तो सुकृताची जोडी सर्व सुखाची आगर, हे म्हणायला ठीक आहे. रूप पाहता लोचनी नाहीच, खरं काय रुपये पाहता लोचनी सुख झाले. चला तर हा कर्माचा अशा प्रकारचा पसार आहे. इंद्रियाच्या गावी नेनिजे, ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गाव म्हणजे इंद्रियांच्या गावाला सुद्धा त्याचा पत्ता नसतो, अशा प्रकारचा जो व्यवहार असतो त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी ते ही करते परिकर्मे तेन बनली जाते, जे सांडली आहे संगती. योगी तोही अशा प्रकारचा तेही कर्म करतात, कारण तो झोपल्यावर त्यालाही स्वप्न पडतच असणार. पण मनाच्या ठिकाणी अहमचा संबंध त्याने तोडलेला असतो. आता झाली अभ्रम जैसे पिशाचे चित्त, मग इंद्रिया ते चेष्टीत विकळ. आता जसं वेळ लागलेला मनुष्य त्याचं चित्त भ्रमिष्ट झाल्यानंतर किंवा एखाद्याला पिशाच्य लागला आणि मग ते भूत लागलेले ते त्याचे जे व्यवहार असतात ना ते भीतीकडच पाहतात. या व्यवहाराला कोणतं म्हणतात? व्यवहार म्हणतात.
केवळ इंद्रियाचं कर्म. स्वरूप तरी देखे, स्वरूप तर पाहत, कुणी बोललेलं ते ऐकतही, शब्दही तोंडाने बोलत, पण त्या शब्दाचा आणि त्याच्या बुद्धीचा तार तुटलेले असते. आपण काय बोललो हे बी त्याला काय होत नाही, कळत नाही. हे असो का जे विन जे जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियाचे. आता हे दृष्टांत राहू दे. ज्ञाना वाचून प्रयोजना वाचून जे काही केलं जात त्याला इंद्रियाचं कर्म म्हणतात. मग सर्वत्र जे जाणून देते बुद्धीचे कर्म देते ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. आता बुद्धीचं कर्म कोणतं आहे ते सांगतात. सगळीकडे जाणण्याचं काम कुणाचं आहे, बुद्धीच आहे. हे भगवान अर्जुनाला म्हणतायत ते बुद्धी धुर्य करुणी कर्म करीती चित्त देवनी परी ते निष्कर्म्यापासून मुक्त दिसती. अशा प्रकारची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला पुढं करून चांगलं आहे की वाईट आहे हे तिच्याकडून तपासून घेऊन आणि मग लक्ष देऊन कर्म करतात. पण ते नैष्कर्म योगी त्या कर्मापासून काय असतात, मुक्त असतात, वेगळे असतात. जे बुद्धीचे ठाऊन देही त्या अहंकाराची सेनाही म्हणून कर्म करीता पाही चोकाळल्या. का त्या कर्मापासून मुक्त असतात त्याच कारण आहे कर्माचं बंधन. ते कर्म करत असताना कर्माचं जर कर्तृत्व घेतलं आपल्याकडे तर घडत. कर्म करणारे कोण आहेत, शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. आपला अहम सगळ्याशी झालेला असतो. आपण शरीरालाही मी मानतो, इंद्रियाला सुद्धा मी पाहतो. म्हणजे इथं डोळ्याला काय मानलं, मी मानलं. मी ऐकतो, कानाला मी मानलं. मी चालतो, पायाला मी मानलं. ए अरे मी घेतो, मी देतो, हाताला मी मानलेलं आहे. म्हणजे आपला अहम देहाशीच एक रूप झालेला असतो असं नाही, इंद्रियाशी एक रूप झालेला असतो. मला असं वाटत. आता कोणाशी एक रूप झाला मी, मनाशी. कारण वाटणं म्हणजे संकल्प विकल्प करणं हे धर्म कोणाचे आहेत, मनाचे. मनाशी एक रूप कळलं आपल्याला, कळलं. आता कळणं हा हे काम कोणाचं आहे, बुद्धीचं आहे. हा बुद्धीशी एक रूप झाला, त्याच्या त्याच्याशी एक रूप होऊन ते कर्म आपल्याकडे घेतो. म्हणून त्याला त्याचं घडतो. महात्मा या सगळ्याशी त्याचा मिसळलेलाच नसतो. घटस्फोट त्याचा अहम परमात्मा स्वरूपाशी एक रूप झालेला आहे. त्याच्यामुळं त्या शरीरात तो असतो, त्या शरीराकडून सगळ्या क्रिया घडत असल्या तरी त्याच्याशी त्याचं तादात्म्य नसल्यामुळं त्या क्रियेचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. कर्तृत्व नाही घेतलं की त्या क्रियेचा त्याच्याशी संबंध राहत नाही. यस्य न अहंकृत भाव, ज्याच्या ठिकाणी अहंकृती भाव नाही तो अतिशय मान लोक. सगळं जग कापलं तरी त्याला काही पाप फिरू लागत नाही. बुद्धीचे ठाऊन देही तया अहंकाराची सेची नाही. बुद्धीपासून देहापर्यंत अहमची त्याला आठवणच नसते. म्हणून कर्म करून सुद्धा शुद्ध केलेत. अगा करते नवीन कर्म तेची ते निष्कर्म. हे जाणते सुवर्म गुरु गम्य जे. अरे अर्जुना, कर्तेपणाच्या अहंकारा वाचून जे कर्म केलं जातं त्या कर्म करण्यालाच नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. कर्म न करणाऱ्याला नैष्कर्म्य नाही म्हणत. कर्म न करणं हेही एक कर्माचा काय आहे, प्रकार आहे. त्याच्यामुळे तो कर्मरहित नसतो. कर्म करून त्याचा अहंकार न घेणारा हा नैष्कर्म्य किंवा कर्मरहित होतो. करिते नवीन कर्म तेची ते निष्कर्म. हे जाणती हे ते जाणतात चांगलं कर्मातलं वर्म जे केवळ गुरुच्या कडूनच कळलं जात. आता शांतरसाचे भरते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले. आता ज्ञानोबारे म्हणतात की या बोलण्यामध्ये शांतरसाला भरती आलेली आणि ते इतकं एक जसं सांडू पाहते
कारण हा विषय शब्दात येणारा नाही, बोलून सांगणारा बोलून सांगण्याचा हा विषय नाहीये, आणि असा विषय शब्दात आलेला आहे. येत इंद्रियाचा पांग जया फिटला आहे चांग तयाशीची अति लाग. पण हे ऐकण्याचा अधिकारी कोण आहे, हे कोणाला समजेल, कोणाला पटेल, कोणाच्या अनुभवाला येईल, फलाचा अधिकाऱ्याशी संबंध असतो. तर इंद्रियाचा पांग जया चांग फिटला आहे, ज्याच्या ठिकाणी इंद्रियाचा पंगिस्तपणा राहिलेला नाही, म्हणजे जो इंद्रियाच्या अधीन नाही, इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत. जीभ म्हणली नाही नाही मीठ नसलं तर जमणारच नाही ती भाजी, ताट झाकून ठेवतो दुकानातून जाऊन जर मीठ आणत असेल तर तो भडवा याचा अधिकारी नाही. इंद्रियाचा पंगिस्तपणा ज्याचा काय झालेला आहे, संपलेला आहे. तयासीची अति लाग परिसावया, त्याचा संबंध या श्रवणाशी आहे. हे असो म्हणून बऱ्यांना वाटलं की आता पुसमक निवृत्त मरच बसलेली होती, लगेच विषय बदललेला आहे. जाऊ दे आता असू द्या, हा हे विषय अंतर आहे, कारण श्लोकाचा संबंध नाही ना त्या विषयाशी. हा नाही निवृत्तीनाथच महाराजच म्हणतात बसल 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 हे विषयांतर बसल महाराज. असं श्रोत्याने वक्त्याला म्हणायला पाहिजे. ज्या दिवशी श्रोते असं हुशार होतील त्या दिवशी कीर्तनकार सरळ नीट लाईनीत चालतील. अभंग घेतला की श्रोते महाराज अभंगावर बोला अभंगावर. लोक येडे आहे जे लोकांना अभंगावर नाही बोललेलं आवडत, त्यांना एक तर विनोद केलेला आवडतो नाही तर त्यांची स्तुती केलेली आवडते. मग काय तुम्हाला जे आवडते परस्पर भावयंता. चला तर निवृत्तीनाथ महाराज होते समोर बसलेले, लगेच बटन दाबला. हा अतिसो अतिप्रसंग हे विषयांतर बस. कथा सांग न संडी, कथेचा संबंध बोलण्याशी जोडू नकोस. का श्लोक संगती भंग होईल, श्लोकाच्या संगतीचा काय होईल भंग होईल, म्हणून बस. ते मना कळीता कुवाडे घाकू सीता बुद्धीशी ना तुडे, जे दैवाचे निसरवाडे सांगले. जो विषय मनाला आकलन करण्याकरता सुद्धा कठीण आहे, किती घासलं तरी बुद्धीही तिथं चालत नाही, बुद्धीलाही कळत नाही, असा विषय. तुझं प्रारब्ध चांगलं असल्यामुळं तुला शब्दातून सांगता येऊ लागलेलं आहे. मग कायला सटर पटर सांगतो, सटर पटर कोणाला सांगावं लागतं ज्याच्याकडं मुख्य माल नसतो. पकवान उगं थोडं थोडं असलं का हुशार असतं तू जीव वाढणारे, ते पहिल्यांदाच भात इतक्याला वाढतात. अरे आम्ही पहिल्यांदाच संस्थेतून सुटलो त्यावेळेला चातुर्म असलो थांबलो होतो, त्यावेळेला मी जीव होतो दुसरीकडं, ते पंगत होते बडव्यांच्याकडं. आता पहिल्यांदाच काही माहिती नाही काही नाही, आणि आम्ही गेलो जेवायला, पहिल्यांदा भात भूक लागलेली होती, बाकीचे नाही अहो थोडा वाढा थोडा वाढायचं म्हणायचं. आपल्याला वाटलं भूक लागलेली आहे, आता भात पुन्हा काय म्हणजे एवढा भात वाढला. तो भात वाढल्यावर मग त्याने श्रीखंड आणला आणि कुठं जागा आहे त्याला. सटर पटर इकडचं तिकडचं जावया सासूचं कोणाला सांगावं लागतं, ज्याला आहे त्या विषयावर काही सांगता येत नाही. तुला जे शब्दातच सांगता येत नाही, मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, तो विषय शब्दात तुझ्या येऊ लागलाय. इकडे तिकडे कशाला फिरतो, जे शब्दातील स्वभाव आहे ते बोलीची जरी भावे तरी आणि ते काय करावे, कथा सांगे. तेव्हा शब्दातीत स्वभावता जी आहे ते जर शब्दाने सांगता येऊ लागलेलं आहे तर मी इतर विषय कशाला सांगतो, कथा सांगा. हा अर्थ विषय श्रोतयांचा जाणूनदास निवृत्तीचा म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा. अशा प्रकारची उत्कट इच्छा श्रोत्यांची ज्ञानोबऱ्यांनी ओळखलेली आहे. आणि मग ज्ञानोबऱ्या म्हणतात ठीक आहे, आता या कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद तुम्ही ऐका. ऐकून ऐका, इतका वेळ तर ऐकले नाही पुन्हा ऐका, किंवा जे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे निश्चय करा ऐकून ऐका.
युक्तक कर्म फलं त्यक्त्वा शांति माप्नोति नैष्ठिकीं अयुक्तक कामकारेण फले सत्तो निबध्यते। कर्मयोगाने युक्त निष्काम कर्मयोगाने युक्त असलेला कर्मफलं त्यक्त्वा कर्मफलाचा त्याग करून नैष्ठिकीं शांतिम आप्नोति नित्य अशा प्रकारच्या शांतीला म्हणजे मोक्षाला प्राप्त येतो। कर्मफलाचा त्याग करणारा मोक्ष प्राप्त करून घेतो आणि आयुक्त निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान ज्याने केलेलं नाही असा कामकार्यानं त्याच्या अंतकरणात विषयाची इच्छा असल्यामुळं फलाकरता तो कर्म करतो आणि फले सत्ता फलात आसक्त होऊन निबद्धते कर्माने बांधला जातो। तरी आत्मयोगी अतिला जो कर्मफळाशी भेटला तो घरी घोणी वरिला शांती जगी। आत्मयोगी अतिला आत्मज्ञान प्राप्त करून देणारा जो कर्म निष्काम कर्मयोग आहे त्याने जो संपन्न आहे जो कर्मफळाला विटलेला आहे त्याला शांती त्याच्या घरात घुसून त्याच्या गळ्यात माळ घातली हे शांती मिळत नाही म्हणून घराचे नाव ठेवते शांती सदा। शेजारची माणसं निम्या किमतीत घर विकून निघून जातात येरो कर्मबंधू किरीटी अभिलाषाची गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या। दुसरा जो आहे तो काय करतो अर्जुना अभिलाषाची गाठी कर्मबंधे फळभोगाच्या खुंटी कळासला तर फळभोगाची खुंटी होती त्या खुंटीला कर्माचा बंध अभिलाषाची गाठ पडल्यामुळं कर्माच्या बंधाने त्याला तिथं अडकवलं होती वर गेलाच नाही तिथंच लटकला बद्ध झाला। सर्व कर्म आणि मनसा संन्यस्य असते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन नकारयन वशी। इंद्रिय आणि विषय यांना ज्याने आपले अधीन केलेलं आहे असा कर्मयोगी मनस सर्व कर्म आणि मनसा संन्यस्य मनाने सगळ्या कर्माचा त्याग करून म्हणजे फलाचा त्याग करून नवद्वारे पुरे देही नऊ दरवाजे असणाऱ्या या देहरूपी नगरामध्ये देहारूपी नगराला बाहेरचा आत जाणारे आतलं बाहेर जाणारे किती दरवाजे आहेत नऊ दरवाजे आहेत नऊ मोजून बा कमी पडलं तर मला सांगा नाही तर त्याच्यात राहतो पण कसा राहतो न कुर्वन काही न करता न कारयन काही न करविता सुखम असते आनंदाने राहतो। जैसा फळाचे हवे ऐसे कर्म करी आघवे मग नकिजेची येणे भावे उपेक्षितो। फळाच्या अपेक्षेने जशी माणसं कर्म करतात तशाच प्रकारचे तो कर्म करतो पण आपण केलंच नाही अशा प्रकारची भावना धारण करून त्या कर्माचा काय करतो त्याग करतो म्हणजे कर्मफलाचा त्याग करतो। तो ज्याकडे वाचप आहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेच राहे महाबोध त्याला एवढं श्रेष्ठ अधिकार प्राप्त होतो की तो जिकडा असं पाहतो तो तिकडं त्याला हे अशा गाड्या रोड असलं नाही दिसत बरंच नुसता आनंदच दिसतो। अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले सुखाची सृष्टी होय सगळी सृष्टी आनंदमय होऊन जाते तो म्हणे तेथ महाबोधर आहे ब्रह्मज्ञानाला सांगितलं हा त्याच्या ठिकाणी राहा तो तिथं राहतो महाराज गणोबऱ्यांनी ते पैठण मध्ये सांगितलं ऐ महाबोध ब्रह्मज्ञाना रेड्याच्या ठिकाणी राहायचं ऋग्वेदासारखा कठीण वेद शिकलेल्या माणसाला म्हणता येत नाही शुद्ध तो रेड्याच्या तोंडातून बोलायला लागला वा तो म्हणे ते तर आहे महाबोध।
नवद्वारे देही तो असतची परिद आहे. या नवदाराच्या शरीरामध्ये तो असतो पण असून नसल्यासारखा असतो. करीतची न करी काही फलत्यागी, करत असतानाच फलाचा त्याग केल्यामुळं काहीच करत नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. प्रभु म्हणजे हा जीव आत्मदेह हा संघाताचा मालक असणारा, कर्तृत्वम लोकस्य कर्तृत्वम न सृजती, कर्तृत्वही उत्पन्न करत नाही आणि कर्मही उत्पन्न करत नाही. न कर्मफल संयोगम, कर्मफलाचा संबंधही तो उत्पन्न करत नाही. मग हे सगळं कोण करत? स्वभावस्तु प्रवर्तते. तर त्याची प्रकृतीच हे सगळं करत असते. जैसा का सर्वेश्वर, पाहिजे तो निर्व्यापार, परितो चिरची विस्तार त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे ईश्वर सगळ्या जगाचा ईश्वर आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? सर्वेश्वर. तो परमार्थत स्वरूप दृष्टीने निर्व्यापार आहे, काही करत नाही असा आहे. पण व्यवहार दृष्टीने पाहिलं तर त्रिभुवनाचा विस्तार तो चिरची, सगळं त्रैलोक्य त्यानेच निर्माण केलेला आहे. आणि करता येसे म्हणे पितरी कवणी कर्मी न शिंपे, हात पावन लिंपे उदास वृत्तीचा. पर त्याला करता म्हणावं तर कुठल्याच कर्माने तो काय होत नाही, लिप्त होत नाही. तुम्हाला काय वाटत? विष पण आता कितीतरी लोक मरतात का नाही? फाश्या घेऊन मरतात, पाण्यात उड्या टाकून मरतात. पाणी कोणी निर्माण केलंय? ईश्वराने. दावे कोण निर्माण केले? ईश्वराने. विष कोणी निर्माण केलं? हे सगळं पाप त्याच्याकडनं जायचं का? एवढ्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झाला ना तो. कोणत्याला काहीच लागत नाही का? तू तो त्या कर्मामध्ये उदास असतो. हातपावन लोंबे, कारण त्याच्या निर्विकारतेचे हातपाय मळत नाहीत. योग निद्रा तरी मोडे, अकर्तेपणा सळून घडे, परी महाभूताचे दळवाडे उभारी भले. योग निद्रा तरी न मोडे, स्वरूप निद्रेमध्ये तो असतो, ती निद्रा सुद्धा त्याची मोडत नाही. त्याच्या अकर्तेपणाला कुठल्याही प्रकारचा कमीपणा येत नाही. तरीही महाभूताचे दळवाडे, पंचमहाभूताचे गठ्ठेच्या गठ्ठे उत्पन्न होतो करतो. जगाचे जीव आहे कोणाचा काही नाही, सगळ्या जगाच्या आत अंतकरणात आहे, पण तरी कोणाचा जाणी कोणीच नाहीये. जगाचे होय जाय तो शुद्धीने नाही, जग उत्पन्न होत आणि नष्टही होत त्याला माहिती नाही. नादत्ते कसेचित पापम नचैव सुकृतम विभु अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. विभु व्यापक असणारा परमात्मा कस्यचित पापम चैव सुकृतम न आदत्ते. कोणाचं पापही येत नाही, कोणाचं पुण्यही येत नाही. मग अज्ञाने नावृतम ज्ञान, अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असतं आणि म्हणून जीव ह्या भगवंताच्या वास्तव स्वरूपाविषयी तेन जंतवा मुह्यंती. पाप पुण्य असे पाशीचे असतून देखे आणि साक्षी होऊन टाकी हरी गोष्टी काय. परमात्मा अंतकरणात आहे आणि आपण केलेलं पाप आणि पुण्य कुठं असत? अंतकरणातच राहत. त्याच्यामुळं मेल्यानंतर शरीराबरोबर नाही जळत. लोक म्हणतात मेला म्हणजे गेलं येडी हळद. जे केलेलं आहे ते शरीराबरोबर नाहीये, ते कुठं आहे? अंतकरणाबरोबर आहे. ते अंतकरण तर यमदूत नेतो, ते बरोबरच राहत, जात भीत नाही. आणि तिथंच परमात्मा आहे, पण तो पाहत नाही आणि पाप केलंय की पुण्य केलंय त्याला काही घेणं नाही. साक्षी सुद्धा होत नाही तर मग बाकीचा प्रश्नच नाहीये. तरी आत्मयोगी यातीला जो कर्मफळाशी भेटला, पाप पुण्य असे पाशी जास्त न देखे आणि साक्षी होऊन ठेकी हरी गोटी. मूर्तीचे नि मिळे मूर्तची होणे खेळ डोळे खेळे, अमृत पण न मिळे दादुल्याचे. देहाच्या संगतीमध्ये मूर्त देह आहे, त्याच्या संगतीमध्ये साकार होऊन नाना प्रकारचे कर्म करतो, पण तरीही त्याचा अमूर्तपणा मलिन होत नाही. कसं आहे? एखाद्याने आठ कोणाचं घर बांधलं,
की जे बहुतेक चौकोनी घर असतात आपली, ते आयताकृती असतील किंवा सारखे चौकोनी असेल, पण चार कोण असतात. काही काही मंदिर वगैरे बांधायला षटकोनी बांधतात. त्यानं आणखीन थोडी बुद्धी चालवली, किती कोणी बांधलं, आठकोनी बांधलं. आता आठकोनी बांधल्यानंतर आतली पोकळी कशी झाली, आठकोनी झाल्यासारखी दिसते का नाही? भिंती आठकोनी असतील तर पोकळी आठकोनी अशा प्रकारे. मग आकाश आठकोनी झाल्यानंतर आकाश निराकार आहे, हा हे त्याचं ब्रीद नष्ट झालं का? ते आठकोनी दिसत असलं तरी ते निराकारच आहे, त्याला कुठलाच काय नाही, आकार नाही, चौकोनी नाही, षटकोनी नाही आणि आठकोनी नाही, कसलाच कोण नाही त्याचा, निकोनी आहे. तो सृजी पाळी संसारी असे बोलते जे चराचरी ते अज्ञान गावधारी पांडू कुमारा. अर्जुना, ईश्वर जगत निर्माण करतो, ईश्वर जगाचं पालन करतो, ईश्वर जगाचा संहार करतो, असे भागवत सांगणारे रामायण सांगणारे कीर्तनकार म्हणतात ना. शुद्ध अज्ञान आहे, शुद्ध अज्ञान. अज्ञान का अवधारी पंडू कुमार, याचा अर्थ जर त्याच्या वास्तव जाणून बोललं तर ठीक आहे, पण न जाणताना बोलत असेल तर तो काय आहे, अज्ञानीच आहे. अवजानंति माम मोढा माणूस तनुमाश्रितम परम भाव मजानंतो ममभूत महेश्वरम. ज्ञानेन तु तद ज्ञानम येषाम नाशितमात्मन तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयति. पण अज्ञानाने ज्याचं ज्ञान झाकलेलं आहे त्याची ही स्थिती आहे, पण येषाम ज्यांचं आत्मन तद अज्ञानम ज्ञानेन नाशितम, आत्मविषयक ते अज्ञान ज्ञानाने काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. अशा प्रकारचे जे महात्मे आहेत तेषाम आदित्यवत ज्ञानम, त्यांचं ते सूर्यप्रकाशाप्रमाणे शुद्ध असणार ज्ञान तत्परम प्रकाशयती, त्या परमात्मा प्रकाशित करत. ते अज्ञानचे समूळ तुटे ते विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे, मग कर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला मुलासह नष्ट होऊन जात त्यावेळेला विश्वाचा जो भ्रम आहे, द्वैताचा जो भ्रम आहे, त्याची कालिमा संपून जाते. आणि मग सर्वेश्वर असणारा मी त्या माझं अकर्तृत्व प्रगट होतो. एक ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोच मी हे स्वभावता आधी जन. ईश्वर अकर्ता आहे असं ज्या वेळेला चित्ताला पटलं, चित्ताने मानलं की मग तो जो ईश्वर आहे तो ईश्वरच आपण आहोत, मी आहे ईश्वराचा आणि आपला काय आहे, सहजच अभेद आहे. हे तर पहिलं सही सिद्ध आहे. ऐसे निविवेके तयासी भेद तयचा त्रिजगती देखी आपली अप्रतिती जगच. अशा प्रकारचा विवेक ज्याच्या चित्तामध्ये उदयाला आलेला आहे त्याला त्रैलोक्य भेद दिसत नाही. आपल्या अनुभवाने सगळं जग मुक्त आहे. न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधक न मुक्षुर न वय मुक्त इत्येषा परमार्थता. जैसे पूर्व दिशेच्या रावळी उदय आहे त्याची सूर्य दिवाळी किरी दिशा तेची काळी, पूर्व दिशेच्या घरामध्ये राजवाड्यामध्ये सूर्याचा प्रकाश, सूर्याच्या प्रकाशाची दिवाळी सुरू होते. जे सूर्य उदयाला येतो तर त्यावेळेला पूर्व दिशेच अंधार जातो असं नाही, सगळ्याच दिशेचा अंधार नष्ट होऊन जातो. तदुदय असतात मानस अन्यष्ट असतात परायण तच्छंद तर ज्याची बुद्धी त्या परमात्म्यामध्ये स्थित आहे तो परमात्मा हा आपला आत्मा आहे अशा प्रकारचे जे मानतात, बुद्धी त्या ठिकाणी स्थिर स्थित आहे तो परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मान्य आहे. अशा प्रकारचे ज्ञान निर्धूत कल्मशः त्यांच्या चित्तातला अज्ञानाचा मळ ज्ञानाने धुवून गेलेला आहे असे महात्मे अपुनरावृत्तीम गच्छंती, त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही, अशा मोक्षाला जातात.
बुद्धि निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपनापन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण पर बुद्धि निश्चय आत्मज्ञानाविषयी त्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो. कशा स्वरूपाचा निश्चय झालेला आहे? आपणा आपण ब्रह्मरूप भावी, स्वतःला तो काय मानतो? मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं मानतो. आणि अशा प्रकारची ब्रह्माची निष्ठा पूर्णपणे राखतो. केवळ सांगताना आणि ऐकतानाच वाटतं असं नाही, तत्परायण आहारनिशी रात्रंदिवस त्याच स्थितीमध्ये तो डोलत असतो. ऐसे व्यापक ज्ञान भले दयाचे हृदया दिवसित आले, दयाची समता दृष्टी बोले विशेष काही, अशा प्रकारचं व्यापक शुद्ध ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करत आलेला आहे त्याला जी समता दृष्टी प्राप्त होते ती शब्दाने काय विशेष वर्णन करावी? एक आपण बेची दैसे हे देखती विश्व दैसे हे बोलणे कैसे नवते. जसे आपण आहोत तसं जग आहे अशा प्रकारचं ते पाहतात, हे बोलणं आश्चर्यकारक नाही. तरी दैव जैसे कवती के कहीची दैन्य न देखे का विवेक हान ओळखे, तसं भाग्य विनोदाने देखील दारिद्र्य पाहत नाही. विवेक भ्रांती न ओळखे, विवेक ज्याच्या ठिकाणी त्याला भ्रांती कधी होत नाही. ना तरी अंधकाराची वाणी जैसे सूर्यन जैसे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा अंधकाराचा नमुना, वाणी म्हणजे वाण, अंधकार ही जी वस्तू आहे ती नेमकी कशी आहे बुवा ते पाहायची. सूर्याला काय झाली? इच्छा झाली. परत जागा असताना लय फिरला तो, कुठं कुठं नाही गेला. लोक म्हणे बोगद्यात अंधार असतो, तो बोगद्यात जाऊन आला. लोक म्हणे दरीत अंधार आहे, तो दरीत गेला. लोक म्हणे बंद माड्यामध्ये असतो, तो बंद माड्यात जाऊन आला. नाही त्याला अंधार बघायला मिळाला. जागृती तर नाहीच नाही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात त्याला स्वप्नातही नाही मिळणार. अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने. किंवा अमृत मृत्यूची कथा कानानी ऐकत नाही. हे असो संताप कैसा चंद्रन स्मरे जैसा भूती भेदने नती तैसा ज्ञानी येते. ताप कसा असतो? चांगल्या प्रकारचा ताप. हे जसं चंद्राला आठवत नाही कारण तो शीतल आहे स्वरूपाने, तसं ज्ञानी जे आहेत ते प्राण्यातला भेद जाणत विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी क्षुणीच शपाखेच पंडिता समदर्शन. विद्या आणि नम्रता, ज्ञान आणि विनम्रता यांनी संपन्न अशा प्रकारच्या ब्राह्मणाच्या ठिकाणी, काही ठिकाणी हत्तीच्या ठिकाणी, कुत्रीच्या ठिकाणी आणि चंडळाच्या ठिकाणीही पंडिता हा पंडित एक परमात्मा पाहतात. मग हा मशक हा गज शिपज की स्वपच हा द्विज, पहिलं इतर हा आत्माज हे उरले की हे चिलट आहे हा हत्ती. चिलट लहान असतं, हत्ती मोठा असतो. हा चांडाळ आहे, हा पवित्र आहे. ते पलीकडचे ते दुसऱ्याचे हे मंडपातले आमचे. हा भेद त्याच्या ठिकाणी कसा उरणार? ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीर हे असं काहीचे स्वप्न जागत आहे. जसं जाग झालेल्या माणसाला स्वप्न दिसत नाही तसं त्याला गाय आणि कुत्र मोठा आणि हीन असं भेद दिसत नाही. हे तर भेद तरी केले खावा तरी अहंबावर लावा. तो आधीचे नाही आघवा आता विषम काही. भेदाला अहंकार आहे. अहम देहाला मी म्हणलं की देहाच्या देहून भिन्न असणाऱ्याला तो म्हणावं लागतं. तो अहमभावच नाही उरला तर त्याला भेद कुठून दिसणार आहे? या तयारी सर्व येशांसामिश्रम म्हणा निर्दोषमी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. येशाम मनहा साम्ये स्थित, त्यांचं मन अशा अभेद स्थितीच्या ठिकाणी
स्थिर झालेला आहे, तैही त्या महात्म्यांनी इह एव वर्तमान आयुष्यातच मरायच्या अगोदरच सर्गहा जितहा संसाराला जिंकलेला आहे, मृत्यूला जिंकलेला आहे. कारण ब्रह्माच्या ठिकाणी त्यांचं मन स्थिर आहे. ब्रह्म कसं आहे, निर्दोषमी समम ब्रह्म, समस्वरूप असणार ब्रह्म, दोषरहित आहे आणि ते त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहे. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्वत्र असणार, सतत असणार, सारख्या रूपाने असणार, अद्वय असणार जे ब्रह्म ते आपण आहोत, अशा प्रकारचं समदृष्टीचं संपूर्ण वर्म तो जाणतो. जिही विषय संघ न सांडित, इंद्रिया ते न दंडित, परिभोगिली निसंगता कामने. विषयाचा संबंध त्याने सोडला नाही, इंद्रियाचं दंडनही केलं नाही, आणि तरीही फलाची इच्छा सोडून दिली आणि निसंगतेचा आनंद उभवला. जिही लोकाचे निधारे, लौकिकेचे व्यापारी, परी सांडिले निदसुरे, लोकरडीला रूढीला अनुसरून देह निर्वाहादी लौकिक व्यवहार करत सामान्य लोकात असलेले हे ब्रह्मविषयाचं जे अज्ञान आहे ते त्यांनी टाकून दिलेलं आहे. ते महात्मे कसे असतात, जना माझी खेचर अस तुझी जना गोचर नवे गोचर, तसा शरीरी परी संसार तसं पिशाच्या लोकात असूनही लोकांना ते दिसत नाही. तस संसारात शरीरात ते असतात पण सर्वसामान्य माणसं त्याला ओळखत नाही की हा महात्मा आहे. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीचे जळ लोळे, ते आधीचे म्हणती वेगळे कल्लोळे. आता हे बाकीचं राहू द्या. जस पवनाचे निमेळे, वाऱ्याचा संबंध झाला की पाणीच पाण्यावर असं लोळतो. इकडून वाऱ्याने थोडासा असा धक्का दिला कि तिथलं पाणी थोडं पुढं सरकत दुसऱ्या पाण्याच्या पाठीवर. येडे लोक म्हणजे लाड उत्पन्न कुठं कुठं झाली लाड उत्पन्न, हो पाण्यावर झाली. काय झाली, पाण्यावर लाट. खरंय काय पाण्यावर लाट होते का, हा डोंगरावर होते लाट का पाण्यावर होते, कुठं होते लाट, बरोबर आहे ना, पाण्यावर लाट होते. मग त्याला येडे कसं काय म्हणते. आता जे उत्पन्न झाले ती लाट म्हणजे काय, पाणी सेन, पाण्यावर काय पाणी उत्पन्न होत. पण सामान्य माणसं त्याला वेगळं मानतो, अरे लाट आली, लाट आली, लाट आली, समुद्रात आंघोळीला गेल्यावर लय मजा राहते. हे असो तैसे नामरूप तयाचे, तेरवी ब्रह्मचे तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. तैसे नामरूप तयाचे, त्याप्रमाणे नाम आणि रूप हे नामरूपामुळे ब्रह्मापासून ते वेगळे वाटतात. एरवी स्वरूपाने तो काय खरोखर ब्रह्म आहे, कोण ज्याच मन साम्य स्थितीला प्राप्त झालेलं आहे. ऐशेने समदृष्टी जो होय त्या पुरुष लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन बाय अच्युत म्हणे, असा समदृष्टीवान जो आहे त्याला समदृष्टी प्राप्त झालेली आहे, त्या माणसाचं त्याला लक्षण सुद्धा आहे. भगवान म्हणतात अर्जुना, तुला थोडक्यात सांगतो, न प्रवृषेत प्रियम प्राप्य, न द्विजेत प्राप्यच्या प्रियम, स्थिर बुद्धी रसम मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी. स्थिर बुद्धी ही ज्याची बुद्धी काय स्थिर झालेली आहे, असम मूढ हा स्वस्वरूपाविषयी जो मोहित झालेला नाही, मूर्ख नाही, अशा प्रकारचा तो ब्रह्मविद ब्रह्मवेत्ता ब्रह्मणी स्थित. ब्रह्मामध्येच काय असतो, स्थित असतो तो. प्रियम प्राप्य न प्रहुष्यत, अनुकूल वस्तू प्राप्त झाली तरी आनंदित होत नाही. आणि अप्रियम प्राप्य, अप्रियाची प्राप्ती झाली असताना न उद्विजेत, उद्विग्न ही होत नाही. आपलं कसं असतं, अनुकूल झालं की लगे होरळायला लगे उड्या मारतो, थोडं प्रतिकूल झालं
तरी मृगजळाचे निपुरे तैसे न लवटे जे का गिरीवरे तैसा शुभाशुभी नवे करे पातली आजो मृगजळाचे निपुरे गिरीवरे न लवटी जे का पुर आला प्रवरेला नाही मृगजळाचा पुर आला. आता मृगजळाचा जर पुर आला तर गौडा गवताची काडी तरी हलते का. पण ज्ञानोबऱ्यांचा दृष्टांत आहे. ते म्हणतात जसं मृगजळाचा पूर आल्यावर हिमालय हलत नाही गिरीवरे ते मोठा पर्वत हलत नाही तस शुभ आणि अशुभ म्हणजे याच्या दृष्टीनं काय आहे मृगजळ आहे. तसे अशा मृगजळाचा पूर आला तर नवी करे पातलिया जो त्याच्या ठिकाणी हर्षवा विषाद असा कुठलाही विकार निर्माण होत तोच तो निरुत समदृष्टी तत्वता हरिमणी पंडित सुद्धा तोच ब्रह्म तर तोच खरा समदृष्टी आहे. भगवान म्हणतात अर्जुना तो साक्षात ब्रह्म आहे. ब्रह्म बाह्य स्पर्शेषु सत्तात्मा विंदते आत्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्ष यमश्नुती. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा बाह्य शब्द स्पर्श रूप त्या विषयाविषयी ज्याच चित्त आसक्त नाही अशा प्रकारचा महात्मा आत्मनियत सुखम विंदते आपल्याच आत्म्यामध्ये जे सुख मिळवतो अर्थात आत्म्याचं सुख मिळाल्यानंतरच बाहेरच्या विषयाविषयी खऱ्या अर्थाने वैराग्य निर्माण होतो. सहा ब्रह्म योग युक्त आत्मा तो ब्रह्म संबंधी योगाने युक्त असलेला महात्मा अक्षय सुखम अश्नुते अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. जय आपण पे सांडवणी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही तो विषय नसेवी हे काही. ज्याच चित्त आत्मस्वरूपाला सोडून बाहेर इंद्रियाच्या गावाकडं कधी येतच नाही सतत आपल्याच महिमामध्ये काय असत रममान असत तर असा महात्मा विषय सेवन करत नाही असं कोणी म्हणलं तर त्याच्यात विचित्र वाटण्यासारखं काय काहीच नाहीये. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहेर पाऊल न घाले. अपार अशा प्रकारचं स्वात्मसुख त्या स्वात्मसुखात आत असलेल्या स्वात्मसुखाचा त्याला सुखाळ प्राप्त झालेला आहे. त्या सुखाने तो बनलेला आहे. त्यामुळं सुखाकरता बाहेर इंद्रिय आणि इंद्रियाच्या शरीराच्या बाहेर विषयाकडे पाऊल टाकत नाही तो कशाला टाकेल तो. परत विषयाकडे धावून जे सुख मिळतं ते कसं असतं जवापाडे ते मिळवण्याकरता दुःख भोगावे लागतात ती पर्वता एवढी आणि जवापाड सुख मिळतं त्याच्याकरता पर्वतासारखे दुःख भोगावे लागतात ते समुद्रासारखं सुख आत आहे आणि ते ज्याला काय झालेलं आहे मिळालं. विषयाकडे कोण धावतात काय वाटतं तुम्हाला वकलेलं कोण चाटत कुणी चाट कुत्रे. वकलेलं कोणाला चाटावं लागतं कुत्रे का बिचारे काय करते याने अमृत प्राशन केलेलं तो कोणी वकलेलं कशाला चाटेल. तस ज्यानी आत्मामृत आत्मसुख सेवन केलेलं आहे विषयाची वांती कशाला चाटेल तो विषयाची वांती तुमच्या आमच्यासारखी कुत्री चाडे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्र किरणे चौकटे तो चकोर काही वाळवंडे चुंबित असे. सांग अर्जुना जो कमलाच्या फुलावर बसून चंद्र किरणामधून येणारे शुद्ध अशा प्रकारचं चंद्रामृत त्याचं काय केलंय प्राशन केलेलं आहे आणि तृप्त झालेलं आहे असा चकोर
वाळवंटात जाऊन ते खडे चघळील काय? तैसे आत्मरूप उपायले, आत्मसुख उपायले, जयासे आपण पेचे फावले, तया विषय सह सांडवले म्हणो काय? आत्मसुख ज्याला सर्वत्र विस्तारलेलं आपण होऊन प्राप्त झालेलं आहे, तो विषयाला सोडून देईल तर त्यात आश्चर्य अशा प्रकारचं काय काय विषय? कौतुके विचारून पाय पाणीके या विषयाचे सुखे झकवी जाते कहून, तसं कौतुकाने जर विचार करून पाहिलं, कशाचा विचार करून पाहिलं, या विषयाच्या सुखाने कोण फसवले जातात त्याला विचार करावा लागेल, पण तो विचार कसा करावा लागेल? निके विचारून, चांगला विचार करून पाहिलं तर लक्षात येतं की विषयाच्या सुखाने फसवले कोण जातात। ये ही संस्पर्शेजा भोगा दुःख योनयेवते अत्यंतवंत कौंते नते शुरमते उदाह। हे कारण ये जे संस्पर्शजा हा भोगा, इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधापासून निर्माण होणारे भोग आहेत, ते भोग दुःख योनय हा दुःखाचं कारण आहे। अद्यंतवंत हा आदि आणि अंताने युक्त आहेत, म्हणून बुधा तेषु न रमते, माणसं त्या विषय सुखामध्ये रममान होत नाही। आपल्याला जर विषय सुख आवडत असेल तर कुणी नाही म्हणलं तरी समजावं आपण, शहाणे नाही, म्हणजे शहाणे नसतात ते कोण असतात? कारण भगवान सांगतात की बुधा हा तेषु, हे कोणाचं आहे? श्री भगवान राऊत वाच नाही, श्री भगवान वाच। भगवान म्हणतात की बुधा हा तेषु न रमते, शहाणे म्हणजे त्यात रममान होत नाही, का रममान होत नाही? तर ती सुख दुःखाची कारणीभूत आहे। महाराज विषयातल्या सुखाच्या नादी माणसं लागली नसती तर एवढं त्यांना रडावं लागलं नसतं। आज जी भयान दुःख आपल्याला भोगावे लागतात की ज्या दुःखाचा पाडा दगडासमोर वाचल्यानंतर दगडाला सुद्धा पाजर फुटतो, त्या दुःखाचं कारण आहे विषयात वाटलेल्या सुख। विषयाचे सुख गोड पुढे अवघड यमदंड, असं जी आपण पे नाही दिले त्याची ही इंद्रिय, जी आपण पे नाही देखिले त्याची ही इंद्रिय अर्थी रंगले, जैसे रंग का अडकले तशा तसे। ज्यांनी आत्मसाक्षात आत्म्याला पाहिलेलं नाही, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही, ते या विषयाच्या ठिकाणी रंगतात। कशाप्रमाणे? त्याला अन्न मिळत नाही, आग पडलेली आहे, मग तो भुसकट फासकट खातो काहीतरी आधी जाऊण्याकरता, ना तरी मृग तृषा पिढीते संभ्रमी विसरून जळाते, मग तो बुद्धी बरडीते ठाकून येते। किंवा तृषा पिढीते मृगे, तहानेनं व्याकुळ झालेली हरण संभ्रमे जळाते विसरूनी, व्याकुळतेमध्ये खऱ्या पाण्याला विसरतात, आणि तोय बुद्धी पाणी आहे अशा बुद्धीनं बरड जमिनीवर त्या मृगजळाकडे धावून येतात। तैसे आपण पिन्हा हे दिठे जयाते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीचे विषय हे गोमटे आवडती। आपण पे दिठे नाही आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नाही, स्वसुखाचे ज्याला सतत काय खराटे दारिद्र्य आहे त्याला विषय चांगले वाटतात आणि आवडतात। एरवी विषय सुख आहे हे बोलण्याचे सारिके नये, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगामध्ये। एरवी विचार करून पाहिलं तर विषयात सुख आहे हे बोलणंच विरोधात्मक आहे, विरोधात शास्त्रामध्ये त्याला व्याघात म्हणतात, व्याघात। व्याघात म्हणजे म्हटलं मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्ही काय रे? अरे आमच्या आजोळामध्ये काय झालं, आजोळामध्ये एक म्हातारी लहानपणीच वारली,
काय झाले, लहानपणीच वारली. कोण हे बोलण्याची सारी खेनो हे, याला व्याघात म्हणतात. कारण लहानपणी मेली तर मग म्हातारी कशी, आणि म्हातारी तर लहानपणी कशी काय मरल. आपलंच बोलणं आपल्या बोलण्याने खंडित आहे असं सिद्ध करणं याला व्याघात म्हणतात. म्हणजेच बोलण्याची सारी काय नव्हे, विषयात सुख आहे असं म्हणायचं, विषय म्हणायचं. कारण जे विषय असत ते जड असत, विषय. कारण विषय ज्ञानाचा ज्ञान ज्याला ग्रहण करतो त्याला विषय म्हणतात. चिद्भाषत्व दृश्यत्व जडत्व. आणि जो विषय होतो तो जड असत, ते जड असत ते परिच्छिन्न असत, ते परिच्छिन्न असत ते विनाशी असत, ते विनाशी असत ते दुःख स्वरूप असत हा सिद्धांत आहे. असं जड आणि दुःख यांचं सामान्याधिकरणने हा विषय म्हणतो, पुन्हा त्याच्यात सुख मानतो. बोलण्याची सारिके नहे, विषयात सुख आहे असं म्हणणं म्हणजे इंगळाच्या बाजेवर आनंदाने झोपलो असं मानणं. जर विषयाच्या सुखाने माणसं सुखी झाली असती तर रात्री वीज चमकली तर लगेच उजडलं असत, अंधकार कायमचा दूर झाला असत. पण वीज चमकले उजडत तर नाहीच, पण काळोख जास्त दाटतो. अजून तुम्ही पहा, जे अगदी वनामध्ये राहणारे ज्यांना फार विषयाचा संबंध आलेला नाही त्यांनी आत्महत्या केली, तुम्हाला कुठेच ऐकायला आणि वाचायला मिळणार नाही. आत्महत्या करण्यापर्यंत मजल कोणाची जाते हे विषयाची चटक ज्याला लागलेली आहे त्याची. विद्युत स्मरणी कान पाहिजे जगा माझे, सांगे वात वर्ष आता पधारी आयसी आभ्रछायाचे जरी पुरे सरे तरी त्रिमाळी त्रिमालिके धवळारे करावे का. सांग अर्जुना, वारा पाऊस ऊन यांच्यापासून सूर्याच्या पुढे आलेला ढग जर आपलं रक्षण करू शकला तर लोकांनी मोठ्या मोठ्या तीन तीन पाच पाच वीस वीस शंभर शंभर मजली इमारती कशाला बांधले असते. कारण ती घर बांधणं काही सोपं आहे काय म्हणून मन पडलेले घर पाव बांधून किती किती कदवत्र फिटतात त्याचे फाटतात. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गावाया जलपीजे जैसे मोहरक म्हणजे विषकंदा. ते तसं विषयात सुख आहे असं जे म्हणलं जात ना, हे न जाणताना विषयाचं स्वरूप न जाणताना व्यर्थ अशा प्रकारचं बडबड केलेली असते. तसं एखादा विषाचा कंद लय गोड आहे असं म्हणणं आहे. न तरी बहुमाना मंगळ रोहिणी ते म्हणती जळ तैसा सुख प्रवाद बरळ वैशिक बहुमा. भूमीचा जो पुत्र आहे ग्रहामध्ये त्याचं नाव काय आहे मंगळ. ज्याच्या राशीवर आला त्याने चुनाच त्याला चुना सुद्धा मिळत नाही त्याचं नाव काय मंगळ. लग्न जमत नाही पोराचं पोरीच. रोहिणी ते जळ म्हणती मृगजळाला जळ म्हटलं जात. तसा वैषयिक विषयाच्या प्राप्तीनं सुख मिळत हे म्हणणं म्हणजे बरळ आहे बरळ नाही बरळण. हे असो आगवी बोली सांग पा सर्प फणीची सावली ते शीतळ होईल केतुली मुशकास. ऐका ज्ञानोबऱ्यांचे विचार आणि जरा वृत्तीवर धारण करा. लय पैसे असलेले उपभोगात असलेला तो सुखी असं म्हणण्याचा मूर्खपणा करू नका. किमान ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या मंडळींनी तरी सुखाकरता लय विषयाच्या माग नका धावू. विषयात सुख नसतं हे या विचारातून ग्रहण करावं आणि तशा प्रकारची धारणा करावी. सुखी व्हायचं असेल तर परमात्म्याकडे जायचं, विषयाकडे चाललो असेल तर आपण सुखी होऊ अशी आशा सोडून द्यायची आणि चुना घेऊन जायचं. हे असं आगवी बोली सांग पा सर्पफणीची सावली शीतळ होईल केतुली मुशकाशी. हे जाऊ द्या हे सगळं बोलणं. सांग बरं अर्जुना
काय झालं, चुटक 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 उड्या मारत मारत बिळातून ते उंदराचं पिल्लो बाहेर आलं, आणि बाहेर आल्यावर एकदम मांजरीचा आवाज आला, ते घाबरलं, ते पळालं महाराज, आणि ते मग त्याला ते बिळ काय सापडाना गेला, खाली जमीन तापलेली, वर ऊन मी म्हणतय, त्याला पळायला लागलं, ते इकडं तिकडं कुठंतरी सावली मिळते का पळत होतो, तर एकदा एकाला त्याला सावली दिसली, एक नाग असा फणा काढून, आणि त्याची ती सावली होती, त्याला वाटलं वा किती मस्त आहे, त्या सापाची सावली जितकी मस्त आहे तितकी विषय मस्त आहे जीवा करता, सावधान। त्या टाळ्या काय काम आपली वैचारिक धारणा तशी झाली पाहिजे, नुसत्या टाळ्या काय कामाच्या, मला पुन्हा पुन्हा मी जे बोलतो ते मला आपल्याला सुद्धा श्रीमंत पाहिल्यानंतर बरं वाटतं का नाही आलेला, तर हे दालिंद दलिंदरपणा आहे पारमार्थिक लोकाचा। जैसा आमिष कवळ पांडवा मिनन सेवित वची बरवा, जैसा तैसा विषय संग आघवा निभ्रांत पाणी अर्जुना। आमिष कवळ त्या गळाला लावलेलं आमिष, ते जोपर्यंत तो मासा खात नाही तोपर्यंतच मासा चांगला आहे आणि जिवंत आहे, तसं विषयाचा संबंध आपला येत नाही तोपर्यंतच आपण बरे आहे। त्या माशाने आमिष तोंडात घातला की तेच त्याच मरण आहे, तसं विषयाच्या नादी लागला की तोच मृत्यू आहे। हे विरक्ताची दिठी दैन्यहाळीचे किरीटी ते पंडुरोगाचे पुष्टी सारी की दिसेल। हे विषयाचं सुख जर विरक्त माणसाच्या चष्म्यातून पाहिलं ना, तर विरक्त माणसाच्या चष्म्यातून विषय संपन्न अशी जे माणसं आहेत ते कसे दिसतात, जसं एखाद्याला पांडुरोग झालेला आहे, हत्यारोग म्हणते, हत्यारोग बघितला का, हत्यारोग झालेला माणूस तुम्ही, बरं हत्यारोग झाला का, हे एवढे त्याचे हातपाय होतात, तसं सगळं शरीर होतं, आमचा पर्ग कसा पैलवान झाला, पैलवान नाही बांबू आणून ठेव। म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख पाय परी काय करी ती मूर्ख नसेविता नसरी। म्हणून विषय भोगामध्ये जे सुख असत त्याच्या आधीही दुःख आहे अंतीही दुःख आहे, पण काय करता ज्ञानोबा, कारण यांना ते सेवन केल्याशिवाय त्यांचं धोकतच नाही, मग दुःख आधी आणते असताना हा ना, पण काय करता, मग काय म्हणायचं त्यांना, शहाणे मूर्ख मूर्ख, ते अंतरने ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पोई पंकीचे किडे काय चिवशी घेते। विषय सेवन करणारे त्याच्या आत पाहत नाहीत, आणि त्याच्या म्हणून त्या विषयाचं सेवन केलं जातं। सांग अर्जुना, ज्या पोचा चिखलात राहतात किडे, त्या किड्यांना त्या पोची चिळस येते का, दुसऱ्याला लांबूनच घाण येते, त्याच्यातल्या किड्याला नाही काही वाटत, तस तया दुःखाची तया दुःखी या दुःखाची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर भोगजळीचे जळचर। या दुःखी लोकांना दुःख हेच त्यांचं जीवन आहे, दुःख नाही झालं तर त्याला एखादं विषय कर्दमीचे दरदूर, विषय रूपी चिखलातले ते बेडूक बनलेले आहेत, भोगरूपी पाण्यातले मासे झालेले आहेत, कसं सोडतील त्याला, आणि दुःख योनी जी आहे ती निरर्थका तरी नव्हती जरी विषयावरी विरक्ती। आणि ज्या दुःख योनी आहेत नरक वगैरे आहेत ते भगवंतांनी निर्माण केलेले आहेत, ते सगळे निरर्थक होऊन जातील ना, जर लोकांनी विषयावर विरक्ती धरली, सगळे ज्ञानेश्वर महाराज सारखे संतांनी सांगितल्यासारखे आत्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून आत्मानंद भोगायला लागले, तर नरकात कुणी जायचं। ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसरविन वाट, किंवा गर्भवासाचं संकट जन्म मरणाचा आनंद आणि ही सारखी चालत असलेली वाट, त्या वाटेने कुणी चालायचं, त्या वाटेने करता विषयाचं सेवन
केलंच पाहिजे, विषयाचं सेवन केलं की पाप झालंच पाहिजे, पण पाप झालं की मग हे सगळे रस्ते फुल हाऊसफुल गर्दीचा. जरी विषयी विषय सांडी जेल तरी महादोषी के वसी जेल. आणि संसार हा शब्द नव्हेला टिकायचे की विषयी लोकांनी विषयाचा त्याग केला तर महापापाने कुठं राहायचं? त्यांनी काय ज्ञानेश्वरी चिंतन करणारा जवळ येऊन राहायचं? आणि जर विषयी लोकांनी विषय टाकून दिले तर संसार हा शब्द खोटा नाही ठरणार. म्हणून या विद्या जात नाथिले ते साधाविले जी सुखबुद्धी घेतले. म्हणून नसलेले अविद्या आणि अविद्या कार्य हे त्यांनीच खरे करून दाखवले. कोणी? ज्यांनी विषय सुख आहे म्हणून ग्रहण केले. या कारणे का असू बेटा? उपहास उपहासात्मक ही भाषा आहे. विषय ओखटा तू जणे कही वाटा विसरून जाशील. म्हणून अर्जुना विचार केला तरी विषय हे अत्यंत वाईट आहेत. परिणामी चुकून सुद्धा या विषयाच्या रस्त्याला तू लागू नकोस. पैया ते विरक्त पुरुष तेजी तिका जैसे विष निराशा तया दुःख नाविले नावडे. विरक्त माणसं याला विष मानून फेकून देतात. त्याच्याविषयी निराशा असते त्यांच्या चित्तात. त्यांना दाखवलेलं सुद्धा आवडत नाही, बघून तर आवडत नाहीच नाही. शक्नो ते हय वय सोडून प्राक्षरीर विमोक्षणात काम क्रोध उद्भवम वेगम संयुक्त ससखी नरहा. यह जो शरीर विमोक्षणात प्राक, शरीर सोडण्याच्या पूर्वी म्हणजे जिवंतपणीच, काम क्रोधम वेगम सोडून शकनोती, अंतःकरणामध्ये निर्माण होणारा काम आणि क्रोध यांचा वेग सहन करण्याकरता काय होतो? समर्थ. हे काम क्रोधाचे वेग निर्माण होतातच, पण वेग निर्माण झाले तरी त्याच्या बरोबर वाहत न जाता पर्वतासारखा आड उभा राहतो आणि त्याला जागीच काय करतो? थोपू शकतो. सहायुक्त तो योगी आहे आणि सहा सुखी न राहा तो सुखी अशा प्रकारचा आहे. ज्ञानी याचे हनठाई, त्याची मात ही किरणा ही देही देह भावजीही सोवश केले. ज्ञानाच्या ठिकाणी या विषयाची गोष्टच नसते किंवा कामक्रोधाची गोष्ट नसते. कुणी ज्ञानी देहात असतानाच देह भावाला आपल्या अधीन केलेला आहे. जयाती बाह्याची भाग निजेची निशेष अंतरी, ज्याला हा ज्याच्या वृत्तीला विषय बाहेर आहेत आणि बाहेर जाण्याची भाषाच तिला माहिती नाही. का? तिला आताची एक सुख आहे आणि ते सुख ती उपभोगते. पण कसं उपभोगते? परि ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षी बळ चुंबीजे तैसे नव्हे ते विसरीजे भोगते. पण आतल्या सुखाचा भोग वेगळेपणाने नाही भोगला जात. जसं पक्षी फळाचं चुंबन घेतो, फळ भोग्य आहे, पक्षी भोगता आहे आणि तो रस सेवन करणं हा त्याचा काय भोग आहे, अशी त्याच्यामध्ये त्रिपुटी असते. तसे आतल्या सुखाच्या उपभोगामध्ये त्रिपुटी राहत नाही. आतल्या सुखाचा उपभोग घेण्याच्या वेळेला भोगतेपणालाही काय व्हावं लागतं? विसरून जावं लागतं. भोगी अवस्था एकीवटी ते अहंकाराचा अचळ लोटी, मग सुखे सिघे अटी गाडे. पण ब्रह्म सुखाच्या उपभोगाच्या वेळेला त्या ऐक्याच्या वेळेला एक अवस्था उभी राहते. ऐक्याची अवस्था ती काय करते? अहंकाराचा पडदा बाजूला टाक सारते आणि मग अनावृत अशा प्रकारचं ते ब्रह्मसुख त्या सुखाला ऐक्याने आलिंगन देते, दृढ आलिंगन देते. ते आलिंगन मिळी होय आपे आप कवळी, ते तर जळ जायचे जळी वेगळे नसे. त्या दोघांच्या आलिंगनामध्ये जीवानी ब्रह्म परमात्मा आपोआप मिठी पडते. आणि मग जसं तांब्यातलं पाणी समुद्रात टाकल्यानंतर ते त्या समुद्राहून वेगळं राहत नाही, तसा जीवात्मा परमात्म्याहून वेगळा राहत नाही. का? हर आकाशी वायू हरपे ते तर दोन्ही हे भास लोपे, तैसे सुख जीवरे स्वरूपे सुरती ते. मग
वायू आकाशात लुप्त झाल्यानंतर आकाश आणि वायू या दोन भाषा संपून जातात, तस जीवात्मा परमात्म्याशी घेऊन एक रूप झाला अहंकाराचा पडदा बाजूला करून, कि त्या आलिंगनामध्ये केवळ सुख शिल्लक राहत, ऐशी द्वैताची भाषा जाय, मग म्हणो जरी एकच होय तरी ते साक्षी कवन आहे जाणते जे, अशी द्वैताची भाषा ज्या ठिकाणी राहत नाही मग ते दोघं एक होतात असं म्हणायचं का? पण कुणी म्हणायचं? कारण म्हणायला तिथं साक्षी कोण आहे? सुखोंतरा रामस तथांतर ज्योतिरेवया सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्म भूतो दिगच्छती। यहा जो अंत सुख आतल्या सुखाने सुखी आहे, अंतरा राम आतच रममान आहे, अंतर ज्योती ही अंतरात्म्यातच ज्ञानरूप ज्योती त्याला उपलब्ध आहे। सहा योगी ब्रह्मभूत हा योगी तो ब्रह्मस्वरूप झालेला योगी ब्रह्म निर्वाण अधिगच्छति। शेवटी निर्वाण शेवटचं जे साध्य ब्रह्म आहे त्या ब्रह्माला प्राप्त होतो। लभन्ते ब्रह्म निर्वाण रसक्षीण कल्मषाः छिन्नद्वैता यतात्मान सर्वभूत इतेरता। कोण ब्रह्माला प्राप्त होतो? क्षीण कल्मषाः, ज्यांची पाप सगळी क्षीण झालेली आहेत, नष्ट झालेली आहे। मलाच पाप, विक्षेपाचं पाप आणि आवरणाचं पाप नष्ट झालेलं आहे। छिन्नद्वैधा, संशय सगळे मिटलेले आहेत। यतात्मानः, ज्यांनी देह इंद्रिय आपल्या अधीन केलेले आहेत। सर्वभूत हिते रतः, सगळ्या प्राण्याच्या हितामध्ये जे रत आहेत अशा प्रकारचे ऋषयः, ऋषी, ऋषींची ही व्याख्या आहे। ब्रह्म निर्माणम लभन्ते, ते निर्वाण ब्रह्माला मिळवतात। म्हणून असो हे आगवे, एत न बोलणे काय बोला ते खुनाची पावेल स्वभावे आत्माराम। म्हणून आता हे सर्व बोलणं बस झालं, कारण हे बोलण्याचा विषय नाही। त्याच्याविषयी काय बोलायचंय? तर त्या आत्मारामाची प्राप्ती कशाने होते? वर्माने, खुनाने, अशा प्रकारची होते। जे ऐसे निसुखी मातले, आपण पाचे आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ होतले सामरस्याचे। अशा सुखाने जे माजलेले आहेत, आपल्याच स्वरूपामध्ये आपण गुंतलेले आहेत, ते ब्रह्माच्या ऐक्याने ओतलेले पुतळे आहेत असं मी समजतो, असं ज्ञानोबराय म्हणतात। ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, महाबोधे विहार अशा महात्म्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात। ते महात्मे आनंदाचे चित्र आहेत। सुखाला फुटलेला अंकुर आहे किंवा महाबोध म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या रूपाने काय केलेलं आहे? विहार केलेला आहे, क्रीडा केलेली आहे। ते विवेकाचे गाव कि परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविदेचे, अशा प्रकारचा महात्मा म्हणजे विचाराचं गाव आहे। अशा प्रकारचा महात्मा म्हणजे परब्रह्माचं स्वभाव लक्षण आहे। अशा प्रकारचा महात्मा म्हणजे ब्रह्मविद्येनं अंगामध्ये घातलेला काय आहे? अलंकारलेले अवयव आहेत। ब्रह्मविद्यारूपी अलंकार जे अवयवावर चढवले जातात ते काय आहे? ते अवयव आहेत। ते सत्वाचे सात्विक, चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक एक। सत्वाचंही ते सात्विक सत्व आहे, चैतन्याचं ते स्वरूप आहे, असं ज्ञानोबराय ज्यावेळेला वर्णन करण्याकरता भिडले निवृत्तीनाथाने ओळखले की हा आता काय आवरणार नाही, लगेच कासरा वडलेला, हे असो हे बहु असो। दे एक एक काय वर्णिसी, एक एक काय वर्णन करणार आहे? कारण तुझा स्वभाव आहे, तू संतस्तव निरतसी तरी कथेची सेन करीसी, कि निराळी बोल देखीसी सनागर। संतांचं स्तवन करण्याकरता तू प्रवृत्त झाला, रमला, कि मग तुला कथेची आठवणच राहत नाही। कि संतांच्या स्तवनाच्या माध्यमातून दुसरीच रसा अशा प्रकारची भाषा बोलायचं तू जाणतोस, पण ज्ञाना तो रसातिशय मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळोखा। तो रसाचा अतिशय,
विकास विषयांतर लहान कर आणि ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर आणि त्या दिव्याने तुझं श्रवण करण्याकरता जी साधू मंडळी बसलेले त्यांच्या अंतकरण रूपी मंदिरामध्ये मंगलाची पहाट कर. ऐसा गुरुचा उवायला निवृत्तीदासाशी पातला मग मने कृष्ण बोलिला तेच. अशा प्रकारे श्री गुरूंच्या प्रसन्न होऊन दिलेला अभिप्राय ज्ञानोबाऱ्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग ज्ञानोबाऱ्या म्हणतात ठीक आहे ठीक आहे, मग कृष्णा जे बोलला तेच तुम्ही काय करा आता. ऐका अर्जुना अनंत सुखाच्याकडेही एक सरातळाची घेतला जी ही मन मग स्थिरावून तेही तेच झाले. अर्जुना अनंत सुखाच्या डोही आज जे सुख आहे ते परिच्छिन्न नाही, ते कसं आहे अनंत स्वरूप आहे. आणि या अनंत सुखरूपी डोहामध्ये त्यांनी जी बुडी मारली ते थेट खाली तळाला जाऊन बसले, तळच घेतला त्यांनी आणि त्या तळालाच तिथंच स्थिर झाले आणि तळच होऊन बसले. स्थिरावणी तेही तेच झाले, पण तेच होण्याकरता स्थिर व्हावं लागतं ते झाले. अथवा किंवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण अपेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. स्वत आत्म्याच्या प्रकाशाने जो शुद्ध प्रकाशाने आपलं स्वरूप जो पाहतो तो सगळ्या विश्वाला आपल्याच स्वरूपाने पाहतो. तो देहातच परब्रह्म स्वरूप झालेला आहे असं आपल्याला सुखाने मानता येईल. तो आता मनुष्य नाहीच आहे, ते चालतं बोलतं काय आहे ब्रह्म आहे. जे साचो कार्य परम नाते अक्षर निश्चिम जे गावीचे निष्काम. कोणतं परब्रह्म? जे खरोखर श्रेष्ठ आहे. आपण ज्याला श्रेष्ठ मानतो ते खरे श्रेष्ठ नसतात. औपाधिक श्रेष्ठत्व असतं त्याच्या ठिकाणी, सापेक्ष श्रेष्ठ असतो, श्रेष्ठत्व असतो. निरपेक्ष जे श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही असं नाही. नाही ते अक्षर आहे, निश्चिम आहे. अक्षर म्हणजे अविनाशी आहे आणि सीमा रहित अशा प्रकारचं आहे. ज्या गावाला जाण्याचे अधिकारी कोण आहेत? विमानाचं तिकीट काढू शकतात ते. मग निष्काम भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराज निष्कामच चित्त असावं लागतं. म्हणून तर अशा हे समूळ खनवणी काढावी तेव्हाची गोसावी व्हावी तिने, कारण ते तिथले अधिकारी आहेत. जे महर्षी वाढले विरक्त भागा पिटले निःसंशया पिकले निरंतर, जे तत्व महर्षी वाढले साक्षात्कारी पुरुषांना वाढलेलं आहे, विरक्ताच्या वाट्याला गेलेलं आहे, निसंदिग्ध ज्यांचं चित्त आहे त्यांच्याकरता अखंड सुकाळ अशा प्रकारचा आहे. काम क्रोध क्रोध वियुक्तानां यतीनां यतिचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनां. काम आणि क्रोध यांनी रहित अशा प्रकारचे यतचेतसां ज्यांनी चित्त आपल्या अधीन केलेलं आहे, विदितात्मनां ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे, अशा प्रकारचे जे यती आहेत ते यती अवितः मृत्यूच्या पूर्वी जिवंत असतानाच ब्रह्मनिर्वाणम वर्तते ब्रह्मस्वरूप होऊन जीवन जगतात. जे विषयापासून हिरतले चित्तापुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना. विषयापासून हिरतले विषयापासून आपलं चित्त काय केलंय हिरवून घेतलंय आणि आपले आपण जिंकले आपलं चित्त आपण जिंकले अशा प्रकारचे महात्मे निश्चिंत होऊन ज्या ठिकाणी झोपले पुन्हा जागेच नाही होत महाराज, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेच ते पुरुष जाण पंडुकुमारा. असं जे निर्वाण परब्रह्म आहे आत्मज्ञानाचं जे फल आहे ते ब्रह्म ते पुरुष होतात. ते ऐसे कैसे निघाले जे देहीचे ब्रह्मत्व आले
हे पुसशी तरी भले संक्षेप सांगू, असे कसे काय झाले हो, देहातच कसे काय ब्रह्मत्वाला प्राप्त झाले, असं जर तू विचारित असेल तर आम्ही ते आता थोडक्यात तुला सांगतो, पण आता नाही सांगणार. हा जरा काही खाल्ल्यावर मग सांगू. पुनरेक वरदा हरे विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज, काही सूचना वगैरे नाही सांगितलं.